आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी पूजा गायकवाड. स्वानंद न्यूज मध्ये आपलं स्वागत. चर्चा तुम्हाला ठाणे जिल्ह्यासह आसपासच्या शहरांना 2 दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले. या मुसळधार पावसामुळे अंबरनाथच्या काकोळे गावातील जीआयपी धरणाची भिंत फुटली. यामुळे आसपासच्या शेकडो एकर भातशेतीचं नुकसान झालंय आणि संपूर्ण शेती पाण्याखाली गेली. अंबरनाथ जवळ असलेल्या काकोळे गावाला लागून हे धरण असून रेल्वेकडे या धरणाची मालकी आहे. पूर्वी ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वेच्या मालकीचं असल्याने या धरणाला जीआयपी असं नाव पडलं. सध्या या धरणातून रेल्वेच्या रेलनीर प्रकल्पासाठी पाणी उचललं जातं. गेल्या 2 वर्षांपासून धरणाच्या भिंतीला तळे देखील गेले होते. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार रेल्वे प्रशासन, स्थानिक तहसीलदार यांच्याकडे तक्रारी देखील केल्या. मात्र तरीही या भिंतीकडे कुणीही लक्ष दिलं नाही. त्यानंतर कालपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अखेर ही भिंत फुटली आहे आणि जवळपासच्या गावात हाहाकार माजलाय. या धरणाला लागूनच काकोळे, जांभिवली, गोरबे आणि शिरवली अशी गावं आहेत. या गावातल्या ग्रामस्थांची शेकडो एकर भात शेती या धरणाला लागूनच आहे. या संपूर्ण शेतीत धरणाचं लाखो लिटर पाणी घुसलंय, त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. तर आम्ही वारंवार तक्रारी करूनही रेल्वेने दुर्लक्ष केल्यामुळेच आज आमचं नुकसान झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. या घटनेला रेल्वे प्रशासन जबाबदार आहेत. आमचं नुकसान झालेलं आहे भरपूर, याला जबाबदार रेल्वे प्रशासन आहे. आमचा जे नुकसान भरपाई ते करून द्यावा और या तलावाचं बांधकाम करून द्यावं. किती वेळा तक्रार केली होती? कमसे कम यांना 25-30 वेळा आमच्या तक्रारी आहेत. आमचे तर वडील मरून गेले तक्रारी करून करून, तरी हे लोकांनी का लक्ष घातला नाही. काय मागे आमच्या शेतीचं नुकसान भरपाई करून द्यावा, तुमच्या तलावाचा बंदोबस्त करून द्यावा. नुकसान आपण पाहतच आहे. मागे माझ्या मागे पूर्ण शेती आता लागवड केली होती 1500 पूर्वी. 1500 पूर्वी शेती लागवड केली होती, त्यांनी त्याचं नुकसान आपण पाहतच आहे आणि हे नुकसान असं भरून येण्यासारखं दिसत नाही. आणि तातडीने रेल्वे प्रशासनांनी संबंधित शेतकऱ्यांना पंचनामे करून त्वरित त्याचा अहवाल पाठवून नुकसान भरपाई जेवढी शक्य होईल तेवढी देता यावी, त्यांनी देण्यात यावी आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार हा रेल्वे प्रशासनच आहे. धरणाचं पाणी थेट शेतीत घुसल्यामुळे या शेतीत तयार केलेले संरक्षक बांधही फुटले आहेत, त्यामुळे संपूर्ण भात शेतीत सर्वत्र पाणीच पाणी झालंय. या धरणाबाबत ग्रामस्थांनी आजवर अनेक तक्रारी देखील केल्या, आंदोलने केली, मोर्चे काढले, मात्र शासकीय अनास्थेमुळे काहीही झालं नाही आणि आज भिंत देखील फुटली आहे. या सर्व परिस्थितीला मध्य रेल्वे प्रशासन जबाबदार आहे आणि स्थानिक लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. आमचा थेट आरोप आहे, कारण आम्ही वर्षानुवर्षापासून याबद्दल तक्रार करत आलेलो आहोत. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. पुढे जाऊन भविष्यात जर दुर्घटना घडली, तिवरे धरणाची पुनरावृत्ती जर इथे झाली, तर लाखो लोकांना जलसमाधी लागेल. हां, अशा प्रकारचं सर्वस्वी रेल्वे प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. कदाचित जबाबदारी झटकण्यासाठी याही प्रकरणात खेकड्यांनाच आरोपी केलं जाईल, मात्र कातडी वाचवण्याच्या प्रयत्नात आज झालेलं नुकसान हे कधीही भरून न निघण्यासारखंच आहे. अमित जाधव सह शुभम साळुंके, स्वानंद मीडिया, अंबरनाथ. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.